कोरोनाला हरवायचं असेल तर प्रशासनाचे आदेश पाळा, नाहीतर लॉकडाऊनपेक्षा गंभीर निर्णय शासनाला घ्यावे लागतील, असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. त्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधलाय. हे जे संकट आहे, गेल्या 100 वर्षामध्ये वैद्यकीय यंत्रणा, त्यावेळेला संपर्काची साधनं, कम्युनिकेशनची रस्त्यावर काही नव्हती, आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य आपल्याला, त्यानंतर आता प्रचंड मोठं भयंकर संकट उभं राहिलेलं आहे. जगामध्ये 3-4 वेळेला आपण आर्थिक संकट आल्याचं पाहिलं. 1929 ते 1932 साली अमेरिकेमध्ये अर्थव्यवस्था कोलमडली, दुसरं महायुद्ध आलं, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाले. त्याचबरोबर त्यानंतर एड्ससारखा एक साथीचा रोग किंवा एक वेगळा विषाणूमुळे होणारा रोग झाला, त्यामध्ये प्रचंड मोठे जवळजवळ 2-3 कोटी लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. आणि 2008 साली अमेरिकन बँकिंग व्यवस्था कोलमडल्यामुळे प्रचंड मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. त्यानंतर आता कोरोनाचा जो हा जो विषय आहे, पाहिजे की 2 महिन्यापूर्वी मला वाटतं आपल्यापैकी कोणीही कदाचित कोरोना या विषाणूचं नाव देखील ऐकलं, चीनमध्ये काहीतरी साथ पसरलेली एवढं अंधुकपणे आपण कुठेतरी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. पण बघता बघता एवढी मोठी वैश्विक महामारी पसरलेली आहे आणि ती कुठे थांबायची काही लक्षणं दिसत नाही. अमेरिकेमध्ये एका दिवसामध्ये 2000 माणसं मृत्युमुखी पडतात. राज्य आहे जिथं 700, 800, 900 माणसं रोज मृत्युमुखी पडत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये देखील इतर कुठल्या राज्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे, त्यातल्या त्यात मुंबईमध्ये आणखीच जास्त संख्या आहे. आणि त्यामुळं आज आपल्याला या महामारीला 3 पातळीवर तोंड द्यायचं आहे. पहिल्यांदा म्हणजे वैद्यकीय संकट आहे, मृतांची संख्या कमीत कमी आपल्याला कशी ठेवता येईल आणि हा रोग आपल्याला आटोक्यात कसा आणता येतील याबद्दल वैद्यकीय जे काही उपचार करता येतील, वैद्यकीय काही काळजी घेता येईल ती आपल्याला घेतली पाहिजे. या महामारीवर कुठलंही प्रतिबंधक औषध उपलब्ध नाही आणि जर चुकून हा जर एखाद्याला आजार झाला तर त्यावर कुठलंही औषध आपल्याला नाही आहे. त्यामुळे एक तर प्रतिबंधक लस नाही आहे, ज्याप्रमाणे आपण देवीची लस शोधून काढली, देवीला संपवलं आपण पूर्णपणे, पोलिओची लस बाळाला आपण जन्मल्याबरोबर पोलिओचे ड्रॉप देतो, पोलिओचे काही डोस पासतो, त्यामुळे पोलिओ संपलेला आहे, तशा प्रकारे अजूनही कोरोनावर लस नाही आहे. ती 2 वर्ष तरी लस सापडणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मग आता औषध नाही, लस नाही आहे आणि त्यामुळे जर एकच म्हणजे उपाय काय करायचा तर होऊ नये याची काळजी घ्यायची, आणि ती काळजी काही फार अवघड नाही आहे. 2-3 गोष्टी आहेत. सामाजिक अंतर ठेवा, कारण कोरोना हा खोकल्या सर्दीमुळं किंवा शिंकांमुळं त्याचे जे विषाणू आहेत ते शिंकांचे जे द्रवरूप बिंदू, द्रवबिंदू जे वेगानं बाहेर पडतात त्यामधून ते पसरतात आणि आपल्या समोर उभं राहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर जाऊन चिटकतात. मग त्या व्यक्तीनं हातानं जर तोंडाला वगैरे आपल्या स्वतःच्या स्पर्श केला तर ते विषाणू हे त्या नवीन माणसांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. एकदा ते विषाणू शरीरात गेले की मग फुफ्फुसाचा तो ताबा घेतात आणि श्वासोच्छ्वासाची यंत्रणा ही संपते, ऑक्सिजन मिळत नाही आणि माणूस मग तडफडून जीव त्याचा जातो, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. म्हणून मग काय केलं पाहिजे तर 2-3 उपाययोजना आहेत. सामाजिक अंतर किमान 4 ते 5 फूट लांब उभं राहिलं पाहिजे. होता येईल तेवढं जवळ येऊ नका, संपर्क ठेवू नका, घरात राहा, बाहेर फिरून इतरांना आपल्याकडे असला आजार तर तो देऊ नका किंवा इतरांचा आजार आपल्या अंगावर घेऊ नका. आणि त्याचबरोबर साबणानं हात धुवा. साबणानं हात धुवा हे काय आहे तर करोना हा जीवाणू नाही, हा विषाणू आहे. बॅक्टेरिया आणि व्हायरसमधला जो फरक आहे, ते विषाणूमध्ये जे प्रोटीन जे असतं ज्याच्यामुळं धोका निर्माण होतो त्याच्या भोवती एका प्रकारचं चरबीचं अधिक पातळ असं एक वेष्टन आहे, लेअर आहे, आणि त्यामुळं तो चिटकून राहतो, हाताला चिटकतो, कपड्यांना चिटकतो. आणि त्या विषाणूला ज्याप्रमाणे आपण एखादं तेलकट जेवण जेवलो, एखादं मटणाचं जेवण जेवलो, एखादं तूप किंवा वरण भात तूप घेतलं, तूप हाताला लागलं की हात आपला चिकट होतो, त्या साध्या पाण्यानं आपल्याला हात धुता येत नाही म्हणून आपण साबण वापरतो. तशाच प्रकारे साबण वापरून आपण वारंवार हात धुतला तर
या कोरोनाच्या विषाणूच्या भोवतीचा चरबीचा लेअर हा साबणामुळे नष्ट होतो आणि एकदा त्याचा संरक्षक वेष्टन गेलं की मग हा विषाणू निष्प्रभ होतो. आणि त्यामुळं वारंवार हात धुवा ही सूचना आपल्याला केलेली आहे. घरातून बाहेर पडताना, घरात आत येताना साबण लावून हात धुवा. जर सॅनिटायझर असेल अल्कोहोलयुक्त तर ते वापरून विषाणू नष्ट करून टाका. किंवा सामाजिक अंतर आणि त्याचबरोबर तोंडावर मास्क लावा. एकतर घरातून बाहेर पडू नका, पण घरातून बाहेर पडावंच लागलं अगदी अत्यावश्यक असेल काही रेशन घेण्याकरता, भाजीपाला घेण्याकरता, तर तोंडावर मास्क लावा. मग तो वैद्यकीय दर्जाचा मास्क पाहिजे असं कुणाचाही आग्रह नाही आहे. साधा रुमाल दोन तीन पदरी करून जरी आपण नाका तोंडावर बांधला तरी चालण्यासारखा आहे. कसा साध्या रुमालाचा मास्क करायचा याचे अनेक व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. आणि त्यामुळे तीन साध्या गोष्टी आहेत. सामाजिक अंतर ठेवा, घरातून बाहेर पडू नका, पडावंच लागलं तर मास्क घाला, आणि मग वारंवार साबणानं हात धुवा. या गोष्टीने आपण हा कोरोनाचा संसर्ग टाळू शकतो. हा अत्यंत भयानक रोग आहे, हा कुणालाही माफ करत नाही. श्रीमंत असेल, गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, किंवा कुठल्या देशातला काही होत नाही. आज अमेरिकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना देखील गेली 12 दिवस झाले कोरोना झालेला आहे, आणि ते अजून बरे झालेले नाहीत. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांना देखील कोरोना झाले. अनेक प्रसिद्ध खेळाडू, प्रसिद्ध सिने कलाकार हे यांचा मृत्यू झालेला आहे, आणि त्यांना देखील संसर्ग झालेला आहे. कुणालाही माफ करत नाही हा रोग आहे. आपली संख्या सकृतदर्शनी युरोप खंडापेक्षा कमी वाटली तरी याचं एक मुख्य कारण आहे की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जे युरोप खंडातले लोक चाचण्या घेत आहेत त्या आपण घेऊ शकत नाही, तेवढी आपली यंत्रणा नाही आहे. म्हणून कदाचित सुरुवातीला आकडे कमी दिसत आहेत, पण ज्या झपाट्यानं वेग रोग वाढतोय गेल्या दोन महिन्यात आपण पाहिलं, त्यामुळे आपण संत निवांत बसून आपल्याला काही होणार नाही असं कृपा करून समजू नका. वेगानं रोग पसरतोय, मुंबईमध्ये किती वेगानं रोग पसरतोय, कारण इथं सामाजिक अंतर ठेवणं अशक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की माझ्या गावामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 14,500 लोक, मुंबईकर लोक हे गावी परत आलेले आहेत. आता आपल्या ग्रामीण भागातली, विशेषतः डोंगरी भागातली घरं किती छोटी असतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे घरी थांबा म्हटलं तरी आता घरी बसून बसून घरात एक खाट आणि दोन खुर्च्या असतात, किती वेळ बसणार आपण. आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी हे सामाजिक अंतर इच्छा असून देखील शक्य होत नाही. म्हणून मला आपल्याला प्रामाणिक विनंती करायची की आपण ह्या आजाराचं गांभीर्य लोकांना समजून सांगा, काय उपाययोजना केला पाहिजे तेही सांगा. आणि याच्या पुढचं संकट असणार आहे ते आर्थिक संकट असणार आहे. सामाजिक तणाव निर्माण झाला आहे तेही एक संकटच आहे असं मी मानतो. पण यानंतर मी आपले काही प्रश्न घेतो. पहिला प्रश्न आलेला आहे तुषार गायकवाड यांचा प्रश्न आहे की त्यांचा प्रश्न आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये कृषी अर्थव्यवस्था कशाप्रकारे वाचवता येतील आणि याबद्दल राज्य सरकारची बी पत्रव्यवहार करावा अशी आपली अपेक्षा आहे. सोबतच शेतकऱ्यांना धीर देण्याकरता आपल्याला काय सांगता येईल. तुषारजी, तुमची अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, कारण ह्या कोरोनावर आपण यश मिळाल्यानंतर लगेच अर्थव्यवस्था पुन्हा कशी सुरू करायची, लोकांना रोजगार कसा मिळेल, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटेल याचं आपल्याला चिंता करायची आहे. आज उद्योगधंदा हा जरी सुरू झाला तरी फार मोठ्या प्रमाणात तो वाढेल असं मला वाटत नाही, कारण शेवटी माल तयार झाला तरी तो विकत घेणारा ग्राहक कुठे आहे. आजच्या घडीला कोणी एखाद्या बाजारात जाऊन नवीन मोटरगाडी विकत घेईल किंवा एखाद्या दुचाकी स्कूटर घेईल किंवा एखादा मोठा टी व्ही 50,000 रुपयाचा घेईल अशी परिस्थिती नाही आहे. तर लोकांच्या मनात इतकी चिंता आहे की उद्या काय होणार आहे, हा पुन्हा पलटेल का हा व्हायरस. म्हणून जरी उद्योगधंद्यांनी माल तयार केला तरी डिमांड, ग्राहकांना माल मिळणार नाही, ग्राहक या वस्तू विकत घेणार नाहीत. म्हणून उद्योगाच्या पुनर्जीवनाबद्दल मला थोडी शंका आहे. म्हणून शेतीवरच आपल्याला सगळा जोर दिला पाहिजे, कृषी अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर पूर्ववतपणे चालू केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचा माल विकत घेण्याची यंत्रणा सुरू केली पाहिजे, माल कसा शहरापर्यंत पोहोचेल, बाजारपेठेपर्यंत पोहोचेल त्याची व्यवस्था केली पाहिजे, आणि जे काही लागेल आणि शेतकऱ्यांना सन्मान योजनेच्या मार्फत जेवढे पैसे देता येतील तेवढे दिले गेले पाहिजे.